फ्रेंड्स, आज आपण मकर संक्रांति निमित्त तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। हे लाडू बिना तुपाचे आणि बिना पाकाचे आहे, त्यामुळे पाकाची झंझट नाही। हे लाडू झटपट होतात, तुम्ही बघू शकता याचे टेक्स्चर। 5 मिनिटांमध्ये असे हे लाडू तुम्ही झटपट बनवू शकता। मकर संक्रांतीला यंदा या पद्धतीचे लाडू नक्की करून बघा। काचेवर एक नॉनस्टिक कढई ठेवायची आहे, त्यामध्ये 100 ग्रॅम म्हणजे 1 कप मी तीळ घेतलेले आहे। वाटीने तुम्ही 1 वाटी घेऊ शकता किंवा त्याची क्वांटिटी वाढू शकता। हे तीळ अनपॉलिश आहे, त्यामुळे हे लाडू चवदार लागतात। तिळामध्ये पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, ओमेगा 6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखी पोषक घटक असतात, त्यामुळे हाडे मजबूत राहतात, सांधे दुखीही जाणवत नाही। तीळ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्याबरोबर त्वचा आणि केस मुलायम राहतात, त्यामुळे दररोज 1 चमचा तीळ सेवन केलं पाहिजे। तुम्ही बघू शकता तीळ आपले भाजून झालेले आहेत, आता त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे तीळ भाजण्यासाठी मला 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत। आता आपण हे तीळ थंड करून घ्यायचे आहे। 1/4 कप मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, ही वजनी 50 ग्रॅम आहे, आणि 50 ग्रॅम मी काजू घेतलेले आहे। हे दोन्ही आपल्याला मंद आचेवर सतत भाजून घ्यायचे आहे। त्याचा रंग थोडा बदलूपर्यंत याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटात हे खरपूस भाजल्या गेलेले आहे। आता मी हे काढून घेणार आहेत। त्यामध्ये मी आता 1/4 कप मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। हे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही आहे, हलकसं 1 मिनिट याला गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातला कच्चेपणा निघून जाईल। तुम्ही बघू शकता 1 मिनिटामध्ये याचा रंग थोडासा बदलला आहे। आता आपण हे काढून घेऊया। सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला थंडे करून घ्यायचे आहे। थंड झाल्यानंतर मी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे। आता आपण मिक्सी जारमध्ये तीळ टाकून घेऊया आणि याला पल्स मोडवर 3 ते 4 मिनिटाला फिरवायचं आहे। या पद्धतीचं टेक्स्चर आपल्याला ठेवायचं आहे। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। आता शेंगदाणे आणि काजू मिक्सरमध्ये टाकून घेऊया। यालाही पल्स मोडवर आपल्याला चालवायचं आहे। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर। या पद्धतीने आपल्याला थोडंसं जाडसर याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून शेंगदाणे आणि काजूचा क्रंच लाडूमध्ये लागेल। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे आणि फ्लेवर वाढवण्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून इलायची पावडर घेतलेला आहे आणि 100 ग्रॅम मी इथे गूळ घेतलेला आहे। हा गूळ मी पिसून घेतलेला आहे। हा 2 कलरचा मी गूळ मिक्समध्ये घेतलेला आहे, जेणेकरून लाडूचा रंग छान येईल। पूर्ण मिश्रणामध्ये गूळ एकजीव करून घ्यायचा आहे, त्यासाठी 1 ते 2 मिनिटं लागतात। हाताने केल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये फिरवणार आहोत, त्यामुळे लाडू गळायला सोपे जातात। गूळ चांगला एकजीव झालेला आहे। आता मिक्सरमध्ये मी अर्धं मिश्रण टाकणार आहे आणि थोडं थोडं करून याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। याला जास्त बारीक करण्याची गरज नाही, पल्स मोडवर याला 1 ते 2 मिनिटं फिरवायचं आहे। आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचं उरलेलं मिश्रण आपण पुन्हा मिक्सरमध्ये टाकून पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे। आता सर्व मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। या ठिकाणी 10 ते 15 मी इथे काजू घेतलेले आहे गार्निश करण्यासाठी, हे तुम्ही स्किपही करू शकता। आता मी 1 वाटी घेतलेली आहे, या वाटीच्या साह्याने मी 1 सारखी लाडू वळणार आहे, त्यामुळे वाटीला तूप टाकून ग्रीस करून घ्यायचं आहे। या वाटीच्या साह्याने मिश्रण घेऊन आपल्याला 1 सारखे लाडू वळायचे आहे। फ्रेंड्स, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये साजूक तुपही घालू शकता। यामध्ये 1/2 कप साजूक तूप घालूनही लाडू घेऊ शकता। जर तुम्हाला साजूक तूप घालायचं नसेल तरीही हे लाडू खूप छान खुसखुशीत होतात आणि टिकायला हे महिनाभर टिकतात। आता यामध्ये मी 1 काजू टाकून त्याला रोल करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अलगद हे लाडू वळल्या गेले आहेत।
आता अशा प्रकारे एक एक करून सर्व लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे। बिना तुपाचे आणि बिना पाकाचे बिना झंझटचे हे लाडू अगदी करायला सोपे आणि खाण्यासाठी खुसखुशीत आहे। एकदम मऊसूत असे शेंगदाणे आणि तिळगुळाचे हे लाडू अगदी वेगळ्या पद्धतीने मी बनवले आहे, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। फ्रेंड्स, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा। कमेंट करून आम्हाला कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपी हव्या तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन नक्की दाबा। कुरकुरीत तिळगुळाची चिक्की करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि विंटर स्पेशल रेसिपीची ही प्लेलिस्ट नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीची माहिती मिळेल। तर भेटूया अशाच नव्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर।